माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी ही खास एकादशी आहे। या एकादशीला विजया एकादशी असे म्हटले जाते। पद्मपुराणानुसार या दिवशी विधिवत पूजा विधान केल्यास व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते, तसेच सर्वच पापातून मुक्ती मिळते। या एकादशी व्रतामुळे वाजपेयी यज्ञाच्या तुलनेचे फळ मिळते आणि शत्रुपीडाही नष्ट होते। या व्रतामुळे यशप्राप्तीचे मार्ग खुले होतात। मात्र या वर्षी एकादशीच्या तारखेवरून बराच गोंधळ निर्माण झाला आहे। कुठे एकादशी 16 फेब्रुवारीला तर कुठे 17 फेब्रुवारीला असल्याचे सांगितले जात आहे। पंचांगानुसार एकादशीचा प्रारंभ 16 फेब्रुवारीला सकाळी 5:33 सुरू होणार असून 17 फेब्रुवारीला मध्यरात्री 2:50 आहे। उदय तिथीनुसार विजया एकादशी 16 फेब्रुवारीला साजरी केली जाईल। गृहस्थ आणि वैष्णव संप्रदायातील लोकांनी 16 फेब्रुवारीला व्रत करावे, तसेच पारण 17 फेब्रुवारीला सूर्योदयाच्या 2 तासाआधी करणे उत्तम राहील। एकादशी तिथीचा प्रारंभ 16 फेब्रुवारीला सकाळी 5:33 होणार असून एकादशी तिथीची समाप्ती 17 फेब्रुवारीला सकाळी 2:50 होणार आहे। एकादशी तिथीचा पारणविधी 17 फेब्रुवारीला सकाळी 7:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे। माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशी म्हटले जाते। एकादशीच्या नावावरूनच या एकादशीचे महत्त्व अधोरेखित होते। भगवान श्री कृष्णांनी युधिष्ठिराला या व्रताचे महत्त्व सांगितले होते। भगवान श्रीराम यांनीही लंकेत प्रस्थान करण्यापूर्वी व्रत केले होते। या दिवशी भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख आणि समाधान प्राप्त होते, तसेच आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होते। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून व्रताचा संकल्प घ्यावा। त्यानंतर श्रीहरी विष्णू भगवंतांची पूजा करण्यापूर्वी पूजास्थळाची व्यवस्थित स्वच्छता करावी, तसेच त्या ठिकाणी गंगेचे पाणी शिंपडावे। श्रीहरी विष्णू भगवंतांची मूर्ती त्या ठिकाणी विधिवतपणे स्थापित करावी। त्यानंतर समोर तुपाचा दिवा लावावा। पूजन करताना भगवान श्रीहरी विष्णू भगवंतांना चंदन, फूल आणि रोली आदी समर्पित करावे। प्रसाद म्हणून श्रीहरी विष्णू भगवंतांना गोड पदार्थ काहीतरी द्यावा। श्रीहरी विष्णू भगवंतांना तुळस अतिप्रिय आहे, म्हणून श्रीहरी विष्णू भगवंतांना तुळशीचे पान आवर्जून अर्पण करावे। एकादशीच्या दिवशी चुकूनही भात खाऊ नये। घरातील एखादा सदस्याचे व्रत नसेल तरीही घरी भात करू नये। विजया एकादशीला गुरुवारचाही योग जुळून आला आहे। गुरुवार आणि एकादशी हे दोन्ही दिवस श्रीहरी विष्णू भगवंतांच्या उपासनेसाठी शुभ दिवस आहेत। या दिवशी केळी, पिवळी वस्त्रे आणि पिवळ्या मिठाईने भगवान श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन करावे। विजया एकादशीचे व्रत करणे खूप शुभ मानले जाते, परंतु जर आपल्याला हे व्रत कोणत्याही कारणामुळे करणे शक्य नसेल तर आपण या शुभ दिवशी काही विशेष उपाय करू शकतो। या उपायांनी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। चला तर जाणून घेऊयात त्या उपायांबद्दल। भगवान श्रीहरी विष्णू भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी विजया एकादशीच्या दिवशी पिवळी फुले, अक्षता, धूप, दीप, दिवा, चंदन, रोली, केळी, फळ, पंचामृत, तुळशीची पाने, सुपारी, हळद इत्यादी सर्व वस्तू अर्पण कराव्यात। या दरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सतत जप करीत राहावे। जर आपल्याला खूप दिवसांपासून आपण नोकरीच्या शोधात असाल तर विजया एकादशीच्या दिवशी कलशावर आंब्याची पाने ठेवून त्यावर जवाने भरलेले भांडे ठेवावे। त्यानंतर दिवा लावावा आणि 11 लाल फुले, 11 फळे आणि मिठाई अर्पण करावी। त्यानंतर श्रीहरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मीचे पूजन करावे। यामुळे लवकरच आपल्याला इच्छित ठिकाणी नोकरी मिळेल। आपल्याला सुखसमृद्धी मिळवायची असेल तर विजया एकादशीच्या दिवशी पूजन करताना तुळशीच्या पानांचा अवश्य वापर करावा। पूजेमध्ये तुळशीची पाने अर्पण करताना श्रीहरी विष्णू भगवंतांसमोर आपल्या कुटुंबात सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी। यामुळे
श्रीहरी विष्णू भगवंत प्रसन्न होतात, कारण तुळस त्यांना अतिशय प्रिय आहे। आपल्या मनात काही विशेष इच्छा असेल तर या दिवशी भगवान श्रीराम आणि त्यांच्या कुटुंबाचे पूजन करावे। तसेच 11 केळी, लाडू, लाल फुले, 11 अगरबत्ती, 11 दिवे, 11 खजूर आणि 11 बदाम अर्पण करावेत। यामुळे आपली एखादी विशेष इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होते। विजया एकादशीची एक कथा सांगितली जाते। विजया एकादशीचे नुसती व्रतकथा जरी ऐकली तरीही याचे पुण्यफळ आपल्याला कितीतरी अधिक पटीने मिळते। चला तर जाणून घेऊयात विजया एकादशीची कथा। स्कंद पुराणामध्ये या एकादशीच्या महात्म्याचे वर्णन येते। महाराज युधिष्ठिरांनी विचारले, हे वासुदेव, माघ महिन्यातील कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिचे आपण महात्म्य मला सांगावे। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिर, एकदा कमलासनावर आरूढ झालेल्या ब्रह्मदेवांना नारदांनी विचारले, हे सूरश्रेष्ठ, माघ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये जी विजया एकादशी येते कृपया तिचे पालन केल्याने प्राप्त होणाऱ्या पुण्याविषयी आपण मला सांगावे। ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, ऐक, मी तुला एक सुंदर कथा सांगतो जी सर्व पापांचे हरण करणारी आहे। हे व्रत अतिशय प्राचीन आणि पवित्र आहे। ही विजया एकादशी राजांना विजय प्राप्त करून देणारी आहे, यामध्ये कोणताही संशय नाही। पूर्वी जेव्हा श्री रामचंद्र 14 वर्षांसाठी वनांमध्ये गेले तेव्हा सीता माता आणि लक्ष्मणासह ते पंचवटीमध्ये राहत होते। तेथून रावणाने सीतेचे हरण केले, त्यामुळे श्री रामचंद्र दुःखाने अतिशय व्याकुळ झाले। त्यावेळी सीता मातेचा शोध घेत ते वनामध्ये फिरत होते। काही अंतर चालल्यानंतर त्यांना मरायला टेकलेला जटायू भेटला। त्यानंतर त्यांनी वनामध्ये कबंद नावाच्या राक्षसाचा वध केला। त्यानंतर सुग्रीवाशी मैत्री करून श्री रामचंद्रांनी वानरांची सेना एकत्र केली। त्यानंतर हनुमान राम नामांकित अंगठी घेऊन लंकेस गेला आणि सीता मातेचा शोध लावला। तेथून परत आल्यावर त्यांना लंकेतील सारा वृत्तांत श्री रामचंद्रांना कथन केला। त्यानंतर श्री रामचंद्रांनी सुग्रीवाची अनुमती घेऊन लंकेकडे जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर ते समुद्र किनाऱ्यावर आले आणि लक्ष्मणाला म्हणाले, हे सुमित्रानंदना, हा अत्यंत अगाध समुद्र अनेक भयानक जीवजंतूंनी भरलेला आहे, त्याला सुगमतेने पार करण्यासाठी मला कोणताही उपाय दिसत नाही। श्री रामचंद्रांनी सांगितले, हे मुनिवर्य, रावणाचा संहार करण्यासाठी मी इथे आलो आहे, कृपया हा समुद्र पार करण्यासाठी आपण उपाय सांगावा। बकदालभांनी सांगितले, हे श्रीरामा, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात जी विजया एकादशी येते तिच्या पालनाने विजय प्राप्त होतो। हे राजन, आता या व्रताचा विधी मी तुम्हाला सांगतो। दशमीच्या दिवशी एक कलश स्थापन करावा, तो सोन्याचा, चांदीचा, तांब्याचा किंवा मातीचा असावा। त्यामध्ये पाणी भरावे आणि पाने घालावीत। नंतर त्यावर भगवान श्री नारायणांच्या सुवर्णमय विग्रहाची स्थापना करावी। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे। त्यानंतर पुष्पमाला, चंदन, सुपारी आणि नारळ अर्पण करून त्या कलशाचे विधिवत पूजन करावे। गंध, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करून त्या कलशाचे पूजन करावे। दिवसभर कलशासमोर बसून कथा वाचावी, त्याचबरोबर जागरण देखील करावे। व्रताची अखंड सिद्धी प्राप्त होण्यासाठी तुपाचा दिवा लावावा। त्यानंतर द्वादशीच्या दिवशी नदी, झरे किंवा तत्सरोवराकाठी जाऊन त्या कलशाचे विधिवत पूजन करून तो वेदवेत्ता ब्राह्मणाला दान करावा। महाराज, कलशासमवेत इतरही मोठमोठे दान द्याव्यास हवे। हे श्रीराम, आपण आपल्या या व्रताचे पालन करावे, यामुळे आपल्याला विजय प्राप्त होईल। ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, मुनिवर्यांच्या कथनानुसार प्रभू श्रीरामचंद्रांनी विजया एकादशीचे व्रत केले। या व्रताच्या प्रभावाने श्री रामचंद्र विजयी झाले। हे पुत्रा, या व्रताच्या प्रभावाने मनुष्याला या जीवनामध्ये विजय प्राप्त होतो आणि अक्षय परलोकाची प्राप्ती होते। आणि भगवान श्रीकृष्ण म्हणाले, यामुळे एकादशीचे व्रत करायलाच हवे। याचे महात्म्य ऐकल्याने वाजपेयी यज्ञ केल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते। अशी ही विजया एकादशीची कथा सांगितली जाते। मित्रांनो,
व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।